आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. मनसेच्या रुपेश पाटील यांनी भटक्या जमातीच्या लोकांना अन्नधान्य वाटप केलंय तर लाभार्थी लोकांनी त्यांचे मनापासून मानले आभार. देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच लघुधंदे बंद पडले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या घरात चूल पेटत नसल्यामुळे बुरुड समाज, बेलदार समाज, लोहार समाज आदी समाजातील लोकांचे या लॉकडाऊन मध्ये आर्थिक व्यवहार देखील लॉक झाले. त्यामध्ये त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसाही नाही. याचा विचार करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पेणमधील मनसेचे सचिव रुपेश पाटील यांनी पेण अधील या भटक्या जमातीच्या शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक धान्य, जेवण बनवण्यासाठी पदार्थ आणि भाजीपाला देऊन त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी हातभार लावला. यावेळी रुपेश पाटील यांचे सर्वांनीच मनापासून आभारी मानले. जय महाराष्ट्र. मी रुपेश पाटील, राजसाहेबांचा एक छोटासा कार्यकर्ता. आज आपल्या समाजामधील बुरुट समाजापासून वंचित लोक आणि लोहार दगडफोडणारे लोक यांना कुठल्याही सरकारकडून धान्यपाणी किंवा कुठली मदत मिळत नव्हती, तरी आमच्या सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही पेण रायगडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माणचे कार्यकर्ते व माझी पूर्ण टीम मिळून ह्या लोकांना रॅशन आणि भाजीपाल्याची व्यवस्था करून दिली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.